चला चला राम राव चला चला राम राव हपाय 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 हे अधिक होतंय. तुम्ही काय मला शाळेतले विद्यार्थी समजलात का? एका येतेत ना काढला दुसरे येते ढकलला. अरे गेले तीन चार दिवस या घरात भीषण शांत या अतिरेकी डोक्यात काहीतरी शिस्तय वाटतंय. म्हणून तर तुला बाजूला घेतलाय. ही आपली खासगी मीटिंग आहे. आपले दानशूर गोपाळराव चौधरी त्यांना छळायचं कसं याचा आपल्याला कट शिजवायचं. कट काय ते तुमचं डोकं शिजवील. किचन मध्ये कुठली भाजी शिजवायची ते मी बघतो. हे बघ, सगळ्या प्रकारे विचार करून मी या एकाच विचारावर पोहोचलेलो की ह्या विचारानं तू जर आचार केलास ना तर मी घरभर संचार करू शकतो आणि तू संचार करायला मला मदत करायचीस. हा संचार म्हणजे काय? पण संचार म्हणजे तुला खरंच वरच्या येते ढकलला असणार. संचार म्हणजे सांगताय ना? हा कान खाता काय? नाही रे बाबा, चुकून तोल गेला. हा नाही माझ्या आईने मी म्हणायची हे बरं नाही. आता बरं आहे? दर्शक बरं आहे. आता एकदम बरं आहे. पाहिजे एकदम खटाक. मालक मालक. नाही का नको मालक? नाही तुमच्यासाठी आणलेलंच नाही मी. कमलेश रामांना द्यायचा त्याच्यासाठी आणलंयस ना त्याला दे. माझ्या नावाने कशा राग मारतोय? नाही म्हणजे ते कुठे हे जर कळलं तर त्यांना देता येईल ना. त्या डोळे फुटले समोर दिसत नाही बदलेला. कुठे 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 काय करतोय? हा काय फुकट खाव बुद्धीला पोट लावून बसलाय बघ. काय अरे निर्मलाच्या हसतोय बघ. म्हणजे नेमकं कुठे काय झालं काय तुला? दिसतंय ना बरोबर. म्हणजे काय? हे कोण आहे? मालक. नशीब. हे काय? फुलदाणी. त्याच्यात काय? फुलं आहेत. हा हे काय? सॉफ आहे. कोप्यावर काय आहे? कवर. वेडा करतो का मला? एवढं दिसत नाही तुला? त्या डोळ्यात फुल पडले की तुझ्या? ए अरे रामू मला चहा देतोस ना? नाही नाही चहा मी तुमच्यासाठीच आणलाय. पण तुम्ही कुठे आहे तेवढं कळलं की तुम्हाला देता येईल ना? अरे कुठे काय तू तुझ्या बाजूला आहे. तुझ्या आई म्हणाली का दरवाजा चहा पितो म्हणून? नाही ना. मग तिथे काय पाचवा चहा? अरे चहा दे ना बाबा मला. मी तुझ्या बाजूला आहे ना. मालक काय मस्करी लावली या घरात मला सुखानं जगू देणार का नाही आता? अरे काय चाललंय काय या घरात? आवाज येतोय आवाज येतोय पण कुठनं येतोय? तुमचं जे काय चाललंय ना ते सगळं समजतंय मला. तुम्ही मला काय वेडा समजताय? त्यात समजायचं काय? तुम्ही आताच वेडे. कमलेश अरे कुठं आहे ते तरी सांगा. म्हणजे चहा देऊन कामाला तरी लागताय मला. बाबा बाबा काय ग वैतागते काय? काय ग बाबा मी जरा बाहेर जाऊन येते. अच्छा बाहेर चाललंय. कॉलेजला जात असणार. एक्स्ट्रा लेक्चर असेल ना आज? तुम्ही कसं ओळखलात? मी पण जेवण होतो. मी पण कॉलेजला जायचं ना. हे सगळं सांगायला लागतंय ना. तू गप्पा बस. कोणाशी बोलताय? हा तुझा लाडका जिज्जू. जिज्जू कुठे? तुझे बी फुटले की काय? हा काय इथे बसलाय? बसले? हा कुठे बसले? सासरे बुवा ये अंदर की बात है. अगं स्वप्न मी इथे कुठे? तू तुला खरंच दिसत नाहीये. मालक माझ्या आई नेहमी म्हणायची दिसतो कसं नसतं म्हणून तर जग फसतो. नाही 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 तुम्ही सगळे मला फसवताय. जिजू सगळ्यांना फसवताय. चढून बसले कुठेतरी आणि उगाच आम्हाला शोधायला लावताय. मी कुठे कुठे ह्याचं पण वाटतं. अरे मूर्खा तो काय अल्लाउद्दीनचा दिवा आहे का? ऐकली काही ऐकली तुम्ही ठाई ऐकली? बघ बघ हे बघ मारतो बघ 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 मारतो. मालक तुम्हाला या साईडला एकच हात आहे. एक सासरा त्याच्या डोक्याला ताप. एक जावई त्याचा होतो यावा. एक सासरा त्याच्या डोक्याला ताप. एक जावई त्याचा होतो यावा. या दोघांची तसल भारी हार मानत नाही कुणी. आमच्या सारखे आम्हीच. आमच्या सारखे आम्ही विचार चाललाय. आमच्या सारखे आम्ही
बघा बघितलं का त्या माणसाची काय अवस्था झाली आहे. जीजू फक्त तुम्ही सांगितलं म्हणून मी खोटं बोलले. अगं हो ग, पण दुसऱ्याच्या भल्यासाठी खोटं बोललं ना की त्यात आपला फायदाच असतो. हा म्हणजे त्यात भलंही तुमचं फायदाही तुमचा. तुझा नाही फायदा झाला. आता बघ म्हातारा बिंदू शांत नाही बसणार. आता तो तडफडेल फडफडेल. जीजू माझे पैसे कसले? हा पैसे चौधरींचीच मुलगी तू. ती काय शाळे दोन नोटा का बाहेर येतात? ही पाहिजे. जीजू तसं काही काम असेल तर सांगत जा. हो तसं काय ना, दाम मिळालं तर तुमचं काम करण्यास आपण कधी तयार हो. थँक्यू, बाय बाय. बघितलं मालक, माझ्या आई नेहमी म्हणायची नाका पत्तूर पदरन येशी बाहेर नजर. अरे तुझ्या आईचं सोड, पण आता या घरात पुढं काय काय घडतंय ते तू बघत राहत. एक सासरा त्याच्या डोक्याला ताप, एक जावई त्याचा होतो या बाप. एक सासरा त्याच्या डोक्याला ताप, तू कोण बोलतोय रे? अहो फोन तुम्ही केला, तुम्ही सांगा कोण बोलतोय. ए माझं नाव ऐकलं ना तर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल सट्टा असवट. कळलं काय? पायाखालची जमीन सरकेल फटाफट. अहो मी तुम्हाला नाव विचारलं, पत्ता नाही विचारला. पत्ता कट करीन तुझा काय? मी आता फोन कट करेन ना, नाव ना सांगितलं तर. मला पक्क्या डोसा बोलतात काय? हे बघा ते नंतर डोसा तुम्ही काय ते, पण आधी नाव सांगा. पक्क्या डोसा बोलतात मला, या एरियातला डॉन आहे मी. कळलं काय? हे बघ माझा नुसतं नाव ऐकलं ना तर आगरी पाडा टरक तू आणि नागपाडा सरक तू. काय आम्ही काय करू? जे काय करायचं ना ते मिस करणार आहे का? ताबडतोब दोन खोकी माझ्या आड्डर पाठवून दे काय. अहो मी गोपाळकृष्ण चौधरी. हा मी एक प्रसिद्ध उद्योगपती आहे. मी रद्दीवाला नाही आहे. हो आणि एक लक्षात ठेवा, मी खोके ठेवत नाही आणि विकत तर अजिबात नाही. ए बापू. हा नमस्कार, माझं पण दैवत आहे ते. हो ए बापू, ताबडतोब दोन खोकी दोन खोकी म्हणजे दोन कोटी रे माझ्या आड्डर पाठवून. अरे बापरे, म्हणजे खंडणी मागतोयस तू? वर्गणी मागतोय आणि मी ती दरवर्षी मागणार आहे. जर का तुला पुढचं वर्ष बघायचं असेल ना तर तू मला वर्गणी द्यायची का? हॅलो 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 हॅलो. खंडणी तुझ्या पण फोन निघाला. दोन कोटी रुपये द्यायचे, दोन कोटी रुपये नाही दिले तिकडे माझी ओटी भरतील ते. काय 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 झालं काय? मला माहित नव्हतं तुम्ही मला एवढे टरकता. काय झालं काय एवढं घाबरायला? अरे आता धमकी आली होती खंडणीसाठी. अरे वा, पैसे नाही दिले तर जीव खलास करून टाकू. अरे वा वा. नाही म्हणजे अरे अरे, पण नुसता जीव घेणार का जीव ठेवून तुम्हाला फक्त मारहाण करणार आहे. अरे ते मला धमकी आली, तुला मस्करी सुचते. कोणाचा फोन होता? का गुंडाचा? गुंडाचाच फोन असणार. हो नाव काय? काय नाव? हा पक्या डोसा. पक्या डोसा ओळखतो त्याला. पक्या डोसा वर्गात होता. पक्या डोसा काय वराठी काढतो? खलास 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 मी. नाही तुम्ही नाही. पक्याच्या नावावर 25 मर्डर आहे. दहा हाफ मर्डर आहेत. अरे बाबा, दोन पोलिसांना तुम्ही शूट केलंय, पोलीस त्याच्या मागे आहेत. खलास मला एक सांगशील काय? तू मला धीर देतोयस की घाबरवतोयस? खरं जाऊ खर सांग बाबा. खलास नाही म्हणजे सिच्युएशन इज क्रिटिकल. सासरे बापरे बापरे. देवा देवा काहीतरी मार्ग दाखव रे, काहीतरी उपाय सांग ना. समजा माझी दैवी शक्ती मी तुम्हाला सांगते. कुठली? अरे माझ्याकडे शक्ती अदृश्य होण्याची शक्ती आहे. तुमचा माझ्यावर विश्वास नसणार, पण मला एक सांगा, मी जेव्हा अदृश्य झालो तेव्हा स्वप्नाला आणि तुमच्या रामूला दिसलो नाही. करेक्ट? खरे? पण मी तुला बघत होतो ना. बघत होता का? बघत होता का? कारण तुमच्याकडे अद्भुत शक्ती आहे आणि माझी दैवी शक्ती जर एक. अरे पक्या काय, पक्याचा भाग जरी आला तरी तुम्ही त्याला लोळवू शकता. धप्पा दैवी शक्ती मिळाल्यानंतर तुमच्या पत्नीने तुम्हाला बघता कामा नये. तुमच्या पत्नीची नजर तुमच्यावर पडली तर खलास. अच्छा, म्हणजे येऊन जाऊन शेवटी मीच खलास? नाही
तुम्हाला मिळालेली दैवी शक्ती खलास. अच्छा दैव एक सासरा त्याच्या डोक्यात गोड मंगल नाही ना. खरं सांगतो तुमच्या शपथ सांगतो म्हणजे परत मी खलास नाही. तसं नाही मला म्हणायचं म्हणजे तुम्हाला हा काय स्पेअर पडा का तुला द्यायला? तुला इकडे येत नाही गरज कोणाला आहे? राहू दे कळलं. तुझी झोप झाली की मग सांग. हा सांग बघू. अरे बोलतोयस ना? दोन मिनिटं झोपू दे. झोपतोय कसला? इथे माझा जीव चालला. तू झोप येते तुला? गुड आहे नाही चांगलं आहे. तुम्ही घाबरले ते कानात. सांग. अरे काय मेले चावतोस की काय? अहो पण किती लांब आहे कान तो. थांब थांब आणतो थांब. हा सांग. मालकाचा आवाज काढून मला घाबरायचं नाही काय? अरे आय एम इनव्हिजिबल. कुणाची? अरे अरे रामू आपले जात्रेभाऊ आले. कुठे? हे काय इथे बाजूला कुठे? अंगाची मस्करी नाही करायची अजिबात. ए काय गडबड चालली आहे? सुखाने धड अभ्यास पण करू देत नाही. आता बाबा आले ना ते चांगले बोंबलले तुमच्यावर. स्वप्ना बाबा आले. बाबा आले. बाबा आले. मालक मालक. अरे मी केव्हा झालोय? हो पण तुम्हाला दिसत नाही कारण तुमच्याकडे दैवी शक्ती नाहीये ना. फक्त कमलेशला दिसतोय. बाबा हे इकडे हे बघ. बाबा तुम्ही खरं बोलताय? अरे बोलताय तर कुठून बोलताय? अरे तुमच्या शेजारीच आहे. आय एम इनव्हिजिबल. आय एम इनव्हिजिबल. अरे आय एम इनव्हिजिबल. धोका धोका सासरी बाबा धोका. ओ एका नजरे दे एका नजरे दे तुम्ही तुमची सगळी दैवी शक्ती निघून जाईल. लपा लपा पहिले लपा तुम्ही. अरे पण कुठे लपू? अरे कोणत्या लपा? कोसाच्या मागे लपा तुम्ही लपा. रामू रामू तुझ्या मालकाने पाहिलंस का? इथनच कुठन तरी आवाज येत होता आता. अरे कोचा मागे लपायला ते काही लहान आहेत का? सासरे बुवा तसे महानच आहे तो. पण त्यांच्यासाठी ना कोणाचा तरी फोन होता. कोणाचा? यांचा आवाज नाही तुम्हाला भास होतोय? भास आता इथे आहेत. काय इथे आहेत? काय असं तुम्हाला भास होतोय? तो भासच आहे. ते नाहीच आहे ते. माझी आई नेहमी म्हणायची एखाद्या बाईला स्वतःच्या नवऱ्याचा आवाज नको तो ऐकू येऊ लागला ना. जाऊ द्या पुढची गोष्ट सांगत नाही तर मालकीन बाई इथंच पडायच्या. नको. अरे एकदा पडली होती 15 दिवस त्रास दिला थेरडीने. सासूबाईनी आता हे कुठे आहेत सांगा आणि मला माझ्या कामाला लागू द्या. बेडरूम मध्ये नाही तिथं नसते. गार्डन मध्ये तिथं पण नसते. किचन मध्ये शक्यच नाही. त्यांना म्हणावं कुणीतरी पक्क्या डोसाचा फोन होता थोड्याच वेळात फोन करेल. पक्क्या डोसा? या आशा नावाचा कोण चमत्कारिक मित्र आहे तुमचा? तुमचा मित्र नाही माझा शत्रू आहे तो. खाली बसा खाली बसा. तू काय मला झोपवतेस का इकडे? खाली बसा. अरे परत यांचा आवाज. माझी आई नेहमी म्हणायची निरोप दे बस. बसा खाली. आता बसणार ना तर उभाच राहणार. बाबा आले बाबा आले बाबा आले. काय मिळले शाळेतले पोरं बाबाले. कोण? सासरी बाऊ या. पक्क्याचा फोन आहे. पक्क्या बापरे घाबरते काय? मी आहे ना. अहो तुम्ही दिसत नाहीये आता. हा बोला बोला बोला.
बोल बोक्या बोक्या नाही ओ पक्या पक्या हां वा 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 आय 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 रिसीवर हवेत लटकतोय मालकाचा आवाज येतोय नक्की ठेव काहीतरी भानामतीचा प्रकार आहे आई आई आयो आयो घाबरली घाबरली ते माझ्या पायाला का पडू तुम्ही हॅलो हा बोलतोय आवाज कोणाला करतो थोडा थांब त्या कानाकडे आवाज काढतो मी मी दोन आवाज काढतो ना करायचं दोन खोके पाहिजे अरे बोल पत्ता बोल आवाज कर पत्ता सांग लिहून घे लिहून घे ते पॅड आहे का दिसत असेल पॅड सारखं पण पॅड आहे का ली हा हा बोल हा हा अच्छा पोस्ट दे बाजूला ओके एवढी पोस्ट आहे तर पत्ता तर सांगा मला अरे आता पत्ता पाठ करून ठेवलाय घाबरू नको काय सांगताय काय हॅलो घाबरू नको काय जय जय काय अजून माझ्या मनात शंकाचे पाल सुख सुटते कमलेश मला फसवत नसेल ना हे संगीत चांगले आहे तुम्हाला कुठे कुठे मग अंबो खुश हुआ बोलतोय ना इंग्रजी बोलतोय ना मी पक्या भाई नंतर यार पहिला मला सांगा ड्रम वर कोणी बसवलाय मला ड्रम वर कोणी बसवलाय अरे डब्बा ठेवणार उतरायचे प्रॉब्लेम माझे पक्या भाई काय जाऊच्या बिल्डरची वर्गणी आली आहे किती एकशे एक एकशे एक फक्त अहो एकशे एक फोन केले तेव्हा 10 पैकी मिळाले काय माहिती आहे तेवढे भेटले नशीब समजा सध्या आपली टाईट पोझिशन आहे काय जेवढे मिळाले तेवढे आपलं नशीब कैलास ते राजा दम मारणे आजा भाई पोलिसांची छापेगिरी जोरात सुरू आहे हो आपली टीप मिळायची खोटी की त्यांनी आपल्याला टिपलाच समजा वर त्या सावंत इन्स्पेक्टरचा तसा निरोपच होता भाई एक पेटी खबर देण्याची मागत होता त्या सावंतासारखा पोलिसात भरती झालो असतो ना तर पाहिजे तेवढे पैसे कमवले असते अरे इकडे कमवतोय तेवढा गमवतोय आबा फोन आला बघू हा दीपा तुला सांगितलं ना उद्या भेट तुझा उद्या नंबर आहे ना किती फोनचं बिल वाढते रे हे काय रे त्या गोपाळकृष्ण चौधरीचं काय झालं भाई फोनवर सरळ आला होता नंतर डायरेक्ट परळची भाषा काय ना आपल्याला चॅलेंज देतोय तो हे बघा तुम्ही काय काळजी करू नका तो इकडे कुठल्याही टायमाला येईल तेव्हा तुम्ही नडायचं 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 नाही तो तुम्ही घाबरायचं बघा तुम्ही काय काळजी करू नका त्याला जसं वागायचंय ना तसं वागू द्या त्याला जसं बोलायचंय ना तसं बोलू द्या तुम्ही फक्त कानाडोळा करा एक काण्यांनो कानाडोळा म्हणजे त्याच्याकडे बघू नका रे आणि एकदा का पैसे मिळाले का मग मी त्याचं ऑडिटच करतो पण भाई ए बाई पहिल्यांदाच त्याने आपल्याला चॅलेंज दिलाय काय बेस्ट मग तुम्हाला पाप लागते लेकिन माझं म्हणे नाम रखा इसले गोपाळकृष्ण चौधरी बघा
येऊ द्या त्याला. कोणी रिस्पॉन्स देऊ नका त्याला. शोधताय का? शोधताय मला खाली. अरे मी इथे आहे. तुमच्यापैकी पकेडोसा कोण आहे? आम्ही अजून शाळेत जातोय. अरे पकेडोसा कोण आहे? मी दिसत नाही ना तुला? कसा दिसणार? नजरेला नजर भिडवायची हिंमतच नाही आपली. खाली मुंडी पाता धुंदी. हा तुला दोन खोके हवे होते काय? अरे अरे आम्ही कष्टाने पैसा मिळवतो तर तुला सहजासहजी देण्यासाठी नाही. अब मजा आएगा. बरा बरा आएगा. अब आया उठ पार के नहीं जा. रो कमलेश होली कब है? आता सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही भाई. अरे तुम्हाला किती वेळा सांगितलं तिकडे जाऊ नका म्हणून. नाही भाई. अरे माझी अवस्था तशी काही वेगळी नाहीये. हे बघा त्याला जस बागडायचंय तस बागडू द्या, जस वागायचंय तस वागू द्या. मनमाने करतोस काय? दोन कोटे हवेत ना तुला? एक दोन आणि तिसरं तुला डोनेशन देतो. घे. नाही झालं आता तुझं कोराला तुटून. एक मिनिट मला एक सांगा. मी तुम्हाला दिसतोय? तुम्ही मला पाहताय? म्हणजे तुमच्यात पण दैवी शक्ती आहे की काय? सगळ्या शक्ती बघायची. म्हणजे कमलेशनी परत गंडवलं मला. एक मिनिट कशाला एवढा त्रास घेत आहे? शहीद झाला शेनशा, आता काढतो फक्त उठ्या बशा. ये